लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता जिल्ह्यातील 65 गुन्हेगारांची जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे ओळख परेड करत त्यांना चांगलीच तंबी देण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडून गुन्हा घडणार नाही अशी प्रतिज्ञा देखील करून घेण्यात आली आहे. त्यामुळे पोलीस दलाचं सर्वत्र कौतुकही व्यक्त केलं जात आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारी अंतर्गत जिल्हा पोलीस प्रशासनानं विविध उपाययोजनांना वेग दिला आहे. यावेळी पोलीस प्रशासनाची सूचना सर्वच गुन्हेगारांनी शांतपणे ऐकल्याचं दिसून आलं आहे. निवडणुकीच्या निमित्तानं कुठलाही अनुचित प्रकार घडू न देण्यासाठी जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनमधील गंभीर स्वरूपाचे गुन्हे व पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेल्या गुन्हेगारांची आज ओळख परेड घेण्यात आली आहे. तर पोलीस प्रशासनानं त्यांना कडक शब्दात सूचना देत चांगलीच तंबी दिली आहे. आज धुळे जिल्हा पोलीस दलातर्फे धुळे जिल्ह्यातल्या विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीमधले जे रेकॉर्डवरचे ऑफेंडर्स आहेत, विशेषतः जे हिस्ट्री शीटर्स आहेत, म्हणजे ज्यांच्यावरती रिपीटेड ऑफेन्सेसचे गुन्हे दाखल आहेत, मग त्याच्यामध्ये बॉडी ऑफेन्सेस असतील किंवा इतर स्वरूपाचे जे शरीराविरुद्धचे गंभीर गुन्हे दाखल आहेत, अशा 65 व्यक्तींना या ठिकाणी आणण्यात आलं होतं. त्यांना त्या ठिकाणी आणण्याचा उद्देश हा एकच होता की आगामी लोकसभा असेल किंवा येणारा जो इलेक्शनचा कालावधी आहे त्याच्या पार्श्वभूमीवर करायच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा एक भाग म्हणून त्यांना या ठिकाणी बोलावलं होतं. आणि बोलावून त्यांना त्या ठिकाणी समज देण्यात आलेली आहे की तुमच्यावरती पूर्वीचे गुन्हे दाखल आहेत आणि जर तुमच्याकडून जर भविष्यात कुठला तुमच्यावरती गुन्हा दाखल झाला किंवा तुमच्याकडून जर कुठला कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर पोलीस प्रशासनाकडून तुमच्यावरती कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल याची त्यांना समज देणं हाच त्याचा उद्देश होता, ज्याची प्रोव्हिजन CRPC 149 मध्ये पण आहे. आपण सगळेजण त्या ठिकाणी त्याविषयी माहिती घेऊ शकता. तर त्या अनुषंगाने आज हे त्याचं औचित्य होतं. आणि याच्यामध्ये असं नाही की कदाचित असंही होऊ शकतं की याच्यामध्ये काही लोक राहिलेले पण असू शकतात, असं नाही की हा ऑल इन्क्लुझिव्ह एक्झरसाइज आहे. ऑलरेडी आम्ही हा एक्झरसाइज पोलीस स्टेशन लेवलला पण घेतलेला आहे, आज इथे एसपी ऑफिस लेवलला पण घेतलेला आहे. आणि याच्या व्यतिरिक्तही जे जे रेकॉर्डवरचे ऑफेंडर्स असतील त्या सर्वांना त्या ठिकाणी बोलावून आणि नुसतं फक्त तोंडीच नाही लेखी स्वरूपात देखील समज दिली जात आहे. आणि त्या अनुषंगानं हा प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा एक भाग म्हणून हा ड्राईव्ह आम्ही घेत आहोत. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त धुळ्यात शिवसेनेच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले होते. सेनेचे जिल्हा प्रमुख सतीश महाले यांच्या नेतृत्वात हजारो तरुणांनी रक्तदान करत सहभाग नोंदविला आहे. यावेळी रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना स्मार्ट वॉच, इयरबड सह प्रमाणपत्राचं मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते वितरण करण्यात आलं आहे. धुळे लोकसभेच्या जागेसाठी आविष्कार भुसे यांच्यासाठी आग्रही असल्याचा प्रश्न विचारताच त्यांनी धुळे लोकसभेच्या जागा लढवण्याविषयी स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात विविध सामाजिक कार्यक्रमासह लोकउपयोगी उपक्रम राबवले जात आहेत. त्याच माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासत सतीश महाले यांनी रक्तदान शिबिराचा उपक्रम राबवला आहे. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरासह जिल्ह्यातील असंख्य तरुणांनी रक्तदान केलं आहे. रक्तदान करण्यासाठी तरुण वर्गानं गर्दी केल्याचं दिसून आलं आहे. आपल्या महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचा वाढदिवस आणि त्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला आपल्या धुळे जिल्हा शिवसेनेच्या माध्यमातून महारक्तदान शिबिर संपन्न होत आहे. या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित माननीय शिबिर आयोजित केलंय. आपले सतीश तात्या महालेजी, आपल्याला सर्वांना माहिती, भाषण करण्याची गरज नाही. रक्तदान म्हणजे जीवनदान. उद्या एखाद्या रुग्णाला दुर्दैवाने जर रक्ताची आवश्यकता असेल आणि हे रक्त दिल्याच्या नंतर त्याचे प्राण वाचणार असतील तर याच्यापेक्षा मोठं पुण्याचं काय काम असू शकत. आणि म्हणून तात्या 50-100 बॉटल्स जमा करणं हे सुद्धा फार अवघड काम असतं. आणि आताच 500 आकडा तुम्ही ओलांडलेला आहे, 600 झाले आणि नंबर लागलेले आहेत.
रक्तदान करायला नंबर लागलेले आहे असं चित्र बघायला मिळत नाही। कधी कधी आपल्याला सांगावं लागतं चल रक्तदान करायला सहभागी व्हा, परंतु इथे नंबर लागलेले आहेत। मला वाटतं की शिवसेना प्रमुखांची जी शिकवण आहे 80% समाजकारण आणि 20% राजकारण, आणि तोच वसा पुढे नेण्याचं काम माननीय मुख्यमंत्री महोदय त्या ठिकाणी करतायत। या प्रसंगी राज्याचे बांधकाम मंत्री दादा भुसे, शिवसेनेचे लोकसभा संघटक प्रसाद ढोमसे, जिल्हा प्रमुख डॉक्टर तुळशीराम गावित, माजी महापौर कल्पना महाले, जिल्हा प्रमुख सतीश महाले यांच्यासह मान्यवर व रक्तदाते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। प्रतिनिधी पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। धुळे शहरातील आझादनगर पोलीस स्टेशन हद्दवत सराफ बाजार तारगली या ठिकाणी एका अज्ञात चोरट्याने सीडी डिलर्स कंपनीची मोटरसायकल चोरून नेली आहे। सदर मोटरसायकल चोरीचा थरार अखेर सीसीटीव्ही कॅमेरेमध्ये कैद झाला आहे। धुळे तालुक्यातील बाळापूर उपनगर येथील रहिवासी आनंद सुरेजन हा तरुण काही कामानिमित्त दिनांक 4 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी शहरातील तारगली येथे राहणारा मित्राकडे गेला होता। मात्र दुपारच्या 2 ते 2:30 सुमारास मोटरसायकल क्रमांक MH18AG7739 जवळ कोणी नसल्याची संधी साधत या चोरट्याने तिथून मोटरसायकल काढून धूम ठोकली आहे। सदर हा चोरीचा थरार एका सीसीटीव्ही कॅमेरे स्पष्टपणे कैद झाला आहे। अशा कित्येक गोरगरिबांच्या मोटरसायकली या चोरानं चोरल्या असून या चोराचा शोध घेऊन या चोराला अटक केल्यास मोठे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही। माझे नाव आनंद सुरेश जैन आहे, राहणार बाळापूर धुळे परिसरात आझाद नगर पोलीस स्टेशन हद्दी मच्छी बाजार या ठिकाणी माझी गाडी तार गल्ली सोने सराफ बाजार इथं काही कारणास्तव लावली असता अज्ञात चोरट्याने ती चोरून नेली आहे। गाडी क्रमांक MH18AG7739 हे आहे, सीडी डिलक्स तर मॉडेलची ही गाडी होती। तर सदर ही गाडी चोरताना चोरटा हा CCTV कॅमेऱ्यात कैद झालेला आहे। तरी चोरट्याला स्पष्ट रूपाने पाहता येतं आणि चोरट्याला पकडून माझी गाडी मिळण्यात यावी ही विनंती। कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी या चोराचा शोध घेऊन कारवाई करावी अशी अपेक्षा देखील सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे। दीपक वाघ, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। फटाक्यांसारखा आवाज करणाऱ्या बुलेट आणि वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात जिल्हा पोलीस प्रशासनाने धडक कारवाई हाती घेतली आहे। त्यात कर्णक आकर्ष 100 अधिक सायलेन्सर स्क्रॅप करत त्यावर रोड रोलर फिरवून चक्काचूर करण्यात आला आहे। पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे। बुलेटचा सायलेन्सर बदलून फटाक्यांसारखा मोठा आवाज करत ध्वनी प्रदूषण करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाईचा आदेश पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांनी दिला। नंतर काही दिवसांपासून शहर वाहतूक पोलिसांनी अशा वाहन चालकांवर कारवाई सुरू केली, मॉडिफाईड सायलेन्सर शहर वाहतूक शाखेत जमा केले, त्या रस्त्यावर रांगेत मांडून त्यावर रोड रोलर फिरवून या सायलेन्सरचा चक्काचूर करण्यात आला आहे।
पण असे निदर्शनास आलेलं आहे की भरपूर यंगस्टर्स आपल्या गाड्यांमध्ये मॉडिफिकेशन करून बुलेटमध्ये मॉडिफिकेशन करून मोठ्या प्रमाणामध्ये आवाज करत शहरामध्ये फिरत असतात. त्या अनुषंगाने आपण एक विशेष मोहीम इथे घेतलेली आहे आणि 100 वर असे सायलेन्सर लावले इथले जे वाहन आहे त्यांच्यावर कारवाई करून त्यांचे सायलेन्सर काढून आज आपण बुलडोझरमार्फत 3 लाखाचा मुद्देमाल आता इथे नष्ट केलेला आहे. जेणेकरून समाजामध्ये हा मेसेज जावा की असे कोणतेही मॉडिफिकेशन करू नये आणि नॉईज पोल्युशन देखील करू नये आणि समाजामध्ये दहशत वाढवण्याचा कोणीही प्रयत्न करू नये. या अनुषंगाने मुद्दामून सार्वजनिक ठिकाणी आपण असं हे केलेलं आहे. प्रतिनिधी पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. पूर्व वैमनस्यातून मंगळवारी भर दिवसा दोघा भावांना बेदम मारहाण झाल्याची घटना डी मार्ट जवळ घडली आहे. जखमी दोघा भावांना उपचारासाठी हिरे शासकीय रुग्णालयात दाखलही करण्यात आला आहे. या प्रकरणी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होते. अक्रम सय्यद वय 40, रिजवान सय्यद वय 40 असं बेदम मारहाण करण्यात आलेल्या दोघा भावांचं नाव आहे. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर हल्लेखोरांवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी या निमित्तानं करण्यात आली आहे. सय्यद पी मार्केट के बीच गौशाला के पास मैं आ रहा था साबुद्दीन सिद्दीकी उसके साथ आठ एक जन थे. उन्होंने मेरे को तलवार मारे. मेरे किसी ने कैश दी 15,000 रुपये लेके फरार हो गए. ये बोले तू हफ्ता नहीं देगा, बोले तेरा कार खाना मीट खाना कुछ ही नहीं रख लेंगे. बोले ऐसे 15,000 रुपये रोज के हफ्ता मांगते महीने का ये. तो जब तेरा कार खाना रखने गया तो तेरा कार खाना नहीं रखने गया. ये हमारे पीछे से आए 2008 के बाद. हमारा 2008 से पहले से कार खाना यहाँ आए. कार खाने के बाद पीछे उन्होंने मेरे को मारहाण करी, झगड़ा करे. मारने वाले का नाम साबुद्दीन, इसके दोनों इसके जो भांजे है, इसका एक मामा का लड़का है किस्मत अली है, उनके नाम नहीं मालूम. इधर रोड पुलिस स्टेशन पर गुना दाखिल कर रहा है. फिरोजाबाद से नाम से भाई ने ये नाम पर गुना दाखिल हो गया इसके ऊपर. कुंता पुलिस स्टेशन 40 रोड पुलिस स्टेशन गुना दाखिल हो जाए. हाँ गुना दाखिल हो गया. ठीक है. मैं तो इधर सिटी में लाया था. दो जन को मारे रहे अकरम गवा सैयद मोहम्मद सैयद. हम दोनों भाई हम फिटिंग करके आ रहे थे काम पे से. मेरे किस्म लोग 15,000 रुपये कैश थे. ये पैसे भी लेके गए इन्होंने भागे. बोले तेरे को यहाँ से घर का तू आप ये नहीं देगा. बोले कार खाने का जगह का हफ्ता ये नहीं देगा. तो बोले हफ्ते का कार खाना ऐसे बंद करा देंगे. बोले सिविल हॉस्पिटल में आप घर में मैं एडमिट हुआ अभी. सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जयंती निमित्त राजमाता रमाई महिला मंच वतीने भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली. माता रमाईंच्या जयंती निमित्त मान्यवरांच्या हस्ते केक कापत शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली. माजी नगरसेविका वंदना भामरे यांच्या संकल्पनेतून निघालेल्या शोभायात्रेत मोठ्या संख्येने महिला भगिनी सहभागी झाल्या होत्या. राजमाता रमाईंचा विजय असो, मासाहेब जिजाऊंचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, छत्रपती शिवरायांचा विजय असो आदी महापुरुषांच्या घोषणेने परिसर दणाणून गेला होता. वाडी भोकर रोडवरील स्टेडियम चौक ते वलवाडी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत शोभायात्रा काढण्यात आली. विद्युत रोषणाईने सजवलेल्या रथामध्ये ठेवण्यात आलेली माता रमाईंची प्रतिमा आकर्षणाचे केंद्रबिंदू होती. माता रमाईंसह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या गीतांवर अनेक महिलांनी नृत्य करत जयंती साजरा केली आहे. Thank you.
प्रसंगी माजी नगरसेविका वंदना भांबरे, भाजपाच्या अल्फा अग्रवाल जयश्री अहिरराव, भाजपा महिला मोर्चाच्या मायादेवी परदेसी, शहर अध्यक्ष वैशाली शिरसाट, उमा कोळवले, शांतीकमल बैसाने, कोमल वाघ, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रणजितराजे भोसले, सामाजिक कार्यकर्ते संजय भांबरे, मुकेश खरात, ॲडव्होकेट संतोष जाधव यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांची 126वी जयंती धुळे शहरात जल्लोषात साजरी झाली आहे. धुळे शहरातील निळा चौक या ठिकाणी मनोज शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली माता रमाई जयंती उत्साहात साजरा करण्यात आली आहे. त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त आलेल्या प्रमुख मान्यवरांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं आहे. त्यानंतर विविध कार्यक्रम या ठिकाणी राबवण्यात आले आहे. तसेच गेल्या अनेक दिवसांपासून निळा चौक या प्रवेशद्वाराचे काम व्हावं यासाठी मनोज शिरसाट यांनी मनपा प्रशासनाला पाठपुरावा केला होता. अखेर त्या पाठपुराव्याला यश आलं असून त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंतीचे औचित्य साधत या निळा चौक प्रवेशद्वार कामाचे उद्घाटन आयुक्त अमित दगडे पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं आहे. माता रमाई यांची आज 126वी जयंती या मोठ्या थाटामाटाने निळा चौकामध्ये झालावादाप्रमाणे आज आमचे मनोज भाऊ शिरसाट झालावादाप्रमाणे दरवर्षी मोठ्या उत्सवाने साजरा करत असतात. या जयंतीमध्ये खास करून धुळे शहरातील आमच्या माता बहिणी मोठ्या उत्सवाने सहभागी होत असतात आणि हा आज आमच्यासाठी त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती नसून आज आमच्यासाठी हा मोठा सण आहे आणि कुठं मोठा उत्सव आहे. आणि ह्या उत्सवामध्ये शहरातून जिल्ह्यातून विविध कार्यक्रम साजरे केले जातात. या कार्यक्रमांमध्ये सगळ्या सिंहाचा वाटा म्हणून निळा चौकामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात माता रमाई त्यागमूर्ती यांची जयंती साजरी केली जाते. आमचे मनोज भाऊ शिरसाट यांनी या जयंतीचं औचित्य साधून आज इथे निळा चौकाला प्रवेशद्वाराचं त्यांनी उद्घाटन केलेलं आहे आणि सातत्याने मी स्वतः त्या गोष्टीचा साक्षीदार आहे की आमचा लहान बंधू मनोज भाऊ सातत्याने या प्रवेशद्वारासाठी महापालिका प्रशासनाशी झगडून 5 वर्षापासून या प्रवेशद्वाराचा पाठपुरावा करत होता आणि शेवटी त्याच्या लढाला आजच्या या दिवशी यश आलेलं आहे. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.